नमस्कार, मी श्वेता भालकर परब. आपण पाहताय टीव्ही 9 मराठी टॉप 9 या बातमीपत्रात सर्वांचं स्वागत. सुरुवातीला पाहणार आहोत राजकीय टॉप 9 बातम्या. सरकारला सभेमध्ये हिंसाचार घडवून आणायचा होता का? 27 गावातली वीज आणि इंटरनेट सेवा सभेवेळीच बंद, जरांगे पाटलांचा आरोप. त्यावर बारकाईने लक्ष ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. सरकार म्हणून मुख्यमंत्री साहेबांचं आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांचं लक्ष असलं पाहिजे की इतका मोठा करोडो जनसमुदाय आलाय, तिथली लाईट कसं काय जाते नेमकी? लोकांना पाणी पिण्याचा त्रास झालाय, अनेक त्रास झाले आणि नेटही बंद करण्यात आलं त्यावेळेस. आम्ही सरकारला अल्टिमेटम दिला नाही, सरकारनं वेळ मागितला. सरकारने मागितलेला वेळ संपायला आता 8 दिवस शिल्लक, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा. अल्टिमेटम तरी आम्ही नाही दिलेला, कारण त्यांनी आमच्याकडून 40 दिवस घेतलेले, त्याचे 10 दिवस आहे. आम्ही वेळच दिलेला नाही का आमच्या मराठा समाजात, त्याला 40 दिवस दिले, त्यावेळेस मराठा समाज आरक्षण घेणार. बालेकिल्ल्यातच भुजबळांनाच विरोध, आरक्षणावरील वक्तव्याचा निषेध, विकास कामांना भुजबळांचा निधी न घेण्याचा मराठा संघटनेचा ठराव. जरांगे सभा घेऊन दबाव निर्माण करत असतील तर आम्हालाही मोठी सभा घ्यावी लागेल. अल्टिमेटम नंतर ओबीसी समाजात भीती, विजय वडेट्टीवार यांची माहिती. पाटील यांच्यासारखी मोठी सभा घेण्याची तयारी करतायत ओबीसी संघटना, असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच घ्यावंच लागेल, नाहीतर हा समाजाला सर्व आपल्या आशा आकांक्षावर पाणी फेरावं लागेल, आरक्षण विसरून जावं लागेल. जातींमध्ये भांडणं लावणारा लांडगा कोण? सर्वांना माहिती, गोपीचंद पडळकरांचे शरद पवारांवर विखारी टीका. सगळ्या लोकांना माहित आहे लांडगा कोण आहे, कोण लांडगा या महाराष्ट्रामध्ये भांडणं लावतो, हे कुठल्या लांडग्याने केलंय? तुम्ही खाली जाऊन आमच्या मेंढक्याला विचारा, तो त्या लांडग्याचं नाव सांगेल. हस्तांतरित प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तुम्ही जागा द्या, अजितदादांनी बैठकीत सांगितलं. मी जागा द्यायला नकार दिला, मीरा बोरवणकरांचा अजित पवारांवर थेट आरोप. दादा यांचा मी नाम कुठे पुस्तक मध्ये घेतला नाही, पण ते गार्डियन मिनिस्टर होते आणि त्यांचा असं म्हणणं होता की हा सर्व प्रोसेस संपलेला आहे, तुम्ही हँड ओव्हर करा. माझे अगोदरचे कमिशनर ह्या प्रोसेस मध्ये जर ते इन्वॉल्व्ह होते तर त्या का देऊन गेले नाही, त्यांनी का हँड ओव्हर केलं नाही. येरवड्यातल्या पोलिसांच्या जमिनीचा वाद वाढला, बोरवणकरांनी पुरावे द्यावेत अन्यथा अब्रू नुकसानीचा खटला करणार, अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकरांचा इशारा. बोलतात बोलणं फार सोपं असतं, त्याच्यासाठी फार काही लागत नाही. बोलल्यानंतर पत्रकार परिषद घेणं फार सोपं असतं, त्याच्यासाठीही विशेष काही लागत नाही. आता खरं आहे ते म्हणजे त्यांनी त्या सगळ्या गोष्टींचे पुरावे सादर करावे. त्यांनी जर पुरावे सादर केले नाही तर आम्ही आमच्याकडून त्यांच्यावरती मानहानीचा दावा दाखल करू. या प्रकरणामध्ये पडू नका असं आर आर पाटलांकडून सांगण्यात आलं, मात्र लिलाव प्रक्रिया योग्य होती तर आधीचे आयुक्त सत्यपाल सिंह यांनी जागा हस्तांतरित का केली नाही? मीरा बोरवणकर यांचा सवाल. वाचून घे ना पुस्तक, एवढा होता सर म्हटले होते, दादा म्हटले होते की हे तुम्ही द्या जागा, कारण त्यांच्या असं म्हणणं होता हा ऑप्शनच्या निळावाच्या प्रोसेस संपूर्ण झालेला आहे, तुम्ही आता काय देत नाही. आणि माझ्या असं मत होतं सर, मग माझे जे प्रेडिसेसर होते सत्यपाल सिंग सर, जर प्रोसेस त्यांचे टाइमला झालेला तर त्यांनी का दिला नाही? मीरा बोरवणकरांनी केलेल्या आरोपांची हायकोर्टामार्फत चौकशी व्हावी. इमानदार पोलीस अधिकारी म्हणून मीरा बोरवणकर यांचं नाव आहे आणि त्यामुळे मग कुठेतरी विचार करायला हवा, नाना पटोले यांची मागणी. आयपीएस अधिकाऱ्यांनी जी काही भूमिका मांडली ते सत्य असेल तेव्हाच मांडली, म्हणून या सगळ्या घटनेला सिटिंग हायकोर्टाच्या जजच्या माध्यमातून ही चौकशी व्हावी असं आमची मागणी.